तर विद्यार्थी मित्रों, आपण पाहत आहो भूगोल विषयाचा हा पाठ पहिला, ज्याचं नाव आहे क्षेत्र। वर्ग 10वीचा हा क्षेत्रभेटीचा पहिला पाठ आहे आणि त्याच्यात आपण हा दुसरा भाग आपण पाहत आहो। या दुसऱ्या भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आपण नळदुर्ग किल्ला पाहिला, सिंहगड पाहिला आणि आपण आता थोडंसा पश्चिम घाटाकडे आपण थोडंसं वळणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण काही प्रकारचं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण जो पाहणार आहोत तो हा भाग आहे। हे ठिकाण पहा, लक्षात ठेवा, जे डोंगर माथ्यावरचे जे किल्ले राहतात ते कसे आहे बरं, तर सुरक्षितेच्या दृष्टीने, सुरक्षितेच्या दृष्टीने ही जी ठिकाणे आहे ही महत्त्वाची ठिकाणे आहे। का बरं सुरक्षितेच्या दृष्टीने हे महत्त्वाची ठिकाणे आहे बरं, कारण डोंगर माथ्यावर कुणालाही चढाई करणे एवढं सोपं नसते आणि तो सर करणे, तो गड सर करणे हे तेवढंही सोपं नसल्यामुळे आणि उंचावर असल्यामुळे परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी हा योग्य असतो। लक्षात ठेवा, म्हणजे सुरक्षितेच्या दृष्टीने आणि देखरेखच्या दृष्टीने, देखरेख करण्याच्या दृष्टीने हा काय बरं, हे डोंगरी किल्ले खूप चांगले असतात। भुईकोट किल्ला मात्र हा काय बरं, भुईकोट किल्ला म्हणजे काय बरं, जमीन समांतर किल्ला, हा तेवढा आपण दूरवर आपण नजर टाकू शकत नाही, हे तेवढंच खरं आहे। मॅडम म्हणतात इकडे या, समोर पाण्याचा साठा दिसतो आहे म्हणते आणि तो खडक वासला, कोणता खडक वासला जलाशय आहे, धरणात जलाशय आहे असे मॅडम सांगतात आणि इथला जो पाणी ह्याचा उपयोग आहे तो पुणे शहराला पिण्यासाठी होतो आहे आणि सभोवतालच्या भागाला सुद्धा पिण्यासाठी उपयोगाचा आहे। आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ, इकडे या आणि ही रचना पहा, याला देवटाके म्हणतात। काय म्हणतात? देवटाके म्हणतात। नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा इथे केला जातो। नैसर्गिक पा, लक्षात ठेवा, नैसर्गिक झऱ्यातून येणारा पाण्याचा साठा इथे केला जातो। यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळतं, म्हणूनच देवटाके। मित्र आपण पाहतो, आपण खाली राहणाऱ्या माणसांना काय बरं पाण्याचा तुटवा जातो, पण लक्षात ठेवा या देवटाके अशी आहे की ज्या ठिकाणी डोंगर माथ्यावरचा हा भाग आहे आणि या ठिकाणी काय बरं पाण्याचा साठा वर्षभर असतो आणि वर्षभर आजही गडावर राहणारे जेवढी लोक असतात त्यांना सर्वांना एवढ्या उंच भागावर पाणी मिळते आणि पुरवले जाते। ही आश्चर्याची गोष्ट नाही का मित्रो? ही नैसर्गिक किमया एक वेगळी अशी किमया असते। पहा, सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं इतकी शतकं इतक्या उंची जागी पाणी कशी मिळत असेल, आणि त्यांनी पिठली भाकरी खाल्ली आहे आणि पर्यटकाच्या खाणपानाच्या सुविधा इथे दिल्या जात होत्या। पहा की पर्यटक ठिकाणी आपल्याला काय काय सोय मिळते आपण पाहणार आहोत। अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या, झोपड्या का बरं, कारण छोटी छोटी हे काय बरं आदिवासीची घर असावी, कदाचित ही जंगलात राहणारी भटक्या जमातीची घर असावी म्हणून त्या झोपड्या। आणि या ठिकाणी पर्यटकांना खाणपाण्याच्या सुविधा दिल्या जातात। नंतर सर्व विद्यार्थी सिंहगडावर काही वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसले आणि रात्रीच्या मुकामासाठी पुणे शहराकडे निघाले। शहरात गेल्यावर संध्याकाळचा अल्पोहार आणि चहा घेतला आणि शहरी बाजारपेठ का
मारण्यास तयार झाले. आता पहा मित्रांनो, पुणे शहर आणि बाकी काय बरं, अगदी छोटं गाव सिंहगडावर आपण पाहतो, छोट्या वस्त्या झोपड्या अगदी फरक असणारच. पहा पुण्यामध्ये पहा, इथे शनिवार वाडा आहे, बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे, तुळशी बाग आहे, महात्मा फुले मंडई आहे. काय आहे? महात्मा फुले मंडई आहे. इथे घाऊक आणि किरकोळ बाजारपेठासुद्धा आहे. आणि इथे मात्र काय बरं, काही खरेदी मुलांनी केली आणि निरीक्षण केलेलं आहे. म्हणजे बघा, शहरी भागामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या गोष्टी असतात ज्या खेड्यामध्ये नसतात. शहरी भागाची रहनसहन खानपिन व्यवस्था वेगळी असते, खेड्याची वेगळी असते. बघा या ठिकाणी आपल्याला एक थोडंसं चित्र दिलेलं आहे खानपिनाबद्दलचं, आपण त्याला थोडंसं बघायला पाहिजे असं वाटते मला. हा बघा देवटाके आहे डोंगरावर, या ठिकाणी पाऊस पाणी आहे आणि पिण्याचं पाणी आहे स्वच्छ सुंदर. आणि बघा या ठिकाणी सिंहगडावरचं खानपान आहे, या ठिकाणी जे झोपडीमध्ये मिळत असते असे ते पदार्थ. म्हणजे खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा वेगळी आहे. खाण्यापिण्याचे ॲटम्स म्हणून आपण जे पदार्थ आहे ते सुद्धा आपल्याला वेगळे मिळतात. पुण्यामध्ये वेगळे मिळेल आणि या ठिकाणी वेगळे मिळेल, अशा प्रकारचे बघा हे आहे. दुसरा दिवस उगवलेला आहे. सकाळची न्यारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने धावते आहे, मार्गस्थ करते आहे. आणि काय म्हणते, आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का? आपण लोणावळ्याच्या जवळील राजमाजी या ठिकाणी थांबणार आहोत. राजमाची या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणि उत्तर दिले विद्यार्थ्यांनी, होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूचा डोंगराळ प्रदेश दिसतो आहे, घराची संख्याही आता कमी होताना दिसते आहे. पहा प्रदेश कोणता आहे, डोंगराळ. आणि या डोंगराळ भागामध्ये साहजिकच आहे लोकांची संख्या, राहणाऱ्याची संख्या कमी होणार आहे. तिथे आदिवासी लोक राहणार आहे हे तेवढंच खरं. आणि म्हणून पहा, रस्ता जरी सपाट भाग येऊन जात असला तरी आजूबाजूला मात्र डोंगराळ भाग दिसतो आहे. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिलेली आहे. बघा पाहूया काय आहे राजमाची. या प्रकारची राजमाची आहे, बरोबर आहे. आणि इथून तुम्हाला भूदृश्य दिसतो आहे कुठल्या तरी जंगलचा. नंतर बघा हा पश्चिम घाटाचा उतार आहे. काय बरं, पश्चिम घाटाचा उतार आहे. आणि पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असं म्हणतो. म्हणजे कोणता पर्वत आहे तो, सह्याद्री पर्वत आहे. या ठिकाणावरून भू उतारातील फरक सहजपणे पाहू शकतो आपण. पूर्वीकडे मंद उताराचा आहे पहा. म्हणजे आपण जर विचार केला की सह्याद्री कसा आहे, तर पूर्वेकडचा जो भाग आहे हा मंद उताराचा आहे आणि पश्चिमेकडचा जो भाग आहे हा तीव्र उताराचा आहे. आपल्याला असं लक्षात राहा, पश्चिमेकडील बाजूस कडा आहे आणि हा तीव्र उतारामुळे काय बरं, एक कडासारखा भाग तयार झालेला आहे. आणि अनेक असे धबधबे आपल्याला या सह्याद्रीच्या घाटामध्ये पश्चिम बाजूला दिसतात. याबद्दल आपण इयत्ता नववीमध्ये शिकलो आहोत. या भागास उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थानसुद्धा आहे. कोणती नदी आहे, उल्हास. कोणत्या कोणत्या दिशेने वाहणारी आहे, पश्चिम दिशेने वाहणारी आहे. नळदुर्गकडे जी वाहणारी नदी आहे ती पूर्ववाहिनी नदी आहे. आणि ही जी नदी आहे उल्हास, ही पश्चिमवाहिनी नदी आहे. मित्रो, हे याला समजण्यासारखी गोष्ट आहे. हा सह्याद्री आहे, लक्षात ठेवा. इथनं नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि इथनं ह्या ज्या नद्या आहे ह्या काय बरं, अरबी समुद्राला मिळतात. कोणत्या समुद्राला, अरबी समुद्राला मिळतात. आणि हा काय बरं, बंगालच्या उपसागर याला मिळतात. या पूर्ण पूर्ववाहिनी नद्या लांब आहे, या पश्चिमवाहिनी नद्या आखूड आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या सह्याद्री पर्वताला जलविभाजक म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे, जलविभाजक म्हटलं गेलेलं आहे. इकडं उतार तीव्र आहे
आणि इकडे उतार कसा आहे, मंद उतार आहे, आणि हा उतार कसा आहे, तीव्र आहे उतार, लक्षात ठेवा. बघा हा सह्याद्री असेल, समजा हा सह्याद्री असेल तर इकडे काय बरं, तीव्र उतार आहे, उतार कसा आहे, तीव्र आहे, आणि इकडं कसा आहे, मंद स्वरूपाचा उतार आहे असं त्यांना सांगायचं आहे. इकडे कड्यासारखा तीव्र उतार आहे, कडा दिसतो आहे, इकडं मात्र कड तसं दिसत नाही, अशा प्रकारची भूरचना या ठिकाणी दिसते आहे. पश्चिम बाजूला काय दिसते आहे पहा, पश्चिम बाजूला या ठिकाणी कडा दिसतो आहे, धबधबे दिसते आहे, आणि आपण इयत्ता नवीमध्ये शिकलेलो आहोत. बघा या ठिकाणी ही राजमाची आहे आणि हा सह्याद्रीतील धबधबासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. पहा प्रदेशानुसार व गरजेप्रमाणे उपजीविकेच्या साधनात फरक पडतो असे तुम्हाला वाटते का, होय. आताच आपण पाहिलं सिंहगडावरच्या उपजीविका वेगळी आहे, पर्यटनाची या झोपड्या आहे, तिथे काय बरं, तिथे काय बरं, पर्यटकांना सोयी पुरवल्या जाते, ही उपजीविका आहे. पुण्याची उपजीविका वेगळी आहे, तिथे नोकरी आहे कारण कारखानदारी त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आणि म्हणून प्रदेशानुसार व गरजेनुसार उपजीविकेच्या साधनात फरक पडतो असे आम्हाला वाटते आहे. ही क्षेत्रफेट कोणत्या कालावधीत असेल अंदाज करा,